थॉट प्रोव्होकिंग प्रोसेस इतकी इम्पॉर्टंट आहे ना. आपण सेकंदा सेकंदाला जे विचार करत असतो त्या विचारांवर जर आपण ॲनालिसिस केलं, कुठले थॉट्स बेनिफिशियल आहेत आणि कुठले थॉट्स अनप्रोडक्टिव्ह आहेत, याच्यासाठी आपल्याला समोरच्या व्यक्तीला विचारण्याची गरज नाही आहे किंवा त्या व्यक्तीकडनं सोल्युशन घेण्याची गरज नाही आहे. आपणच जर आपले सोल्युशन शोधत गेलो तर आपली थॉट प्रोव्होकिंग प्रोसेस इतकी जबरदस्त बनत जाते. एक दिवस असा येतो की आपले विचार पुस्तकात येण्याची सुद्धा वेळ येत असते. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. तुम्ही ज्या विचारांवर काम करतायत ते विचार किती वर्कआउट करतायत याच्यावर सुद्धा एक्सपेरिमेंट करावे लागणार आहेत. कारण विवेकानंद नेहमी म्हणायचे किंवा त्यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, अराईज अवेक अँड नॉट स्टॉप अंटिल द गोल्स अचीव. गोल्स म्हणजेच काय? फक्त परीक्षेत यश मिळवणं हेच नाही, तर गोल्स म्हणजे आपले विचार शुद्ध आणि अतिशय शुद्ध अशा पद्धतीने सुद्धा घेऊन जाणं, म्हणजे ॲटोमॅटिक आपला माइंडसेट पॉझिटिव्ह होत जातो. पॉझिटिव्ह विचारांसाठी पॉझिटिव्ह ॲक्शन्स म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट्स इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन. ॲटोमॅटिक ते माइंडला किंवा ब्रेनला ती सवय होत असते, हॅबिच्युअल ॲक्शन होत जाते आणि आपली थॉट प्रोव्होकिंग प्रोसेस अतिशय पॉवरफुल बनत जाते. त्याच्यासाठी मात्र काही एफर्टसुद्धा करावे लागतील. काही चांगलं वाचावं लागणार आहे, काही चांगलं ऐकावं लागणार आहे, काही चांगलं बघावं लागणार आहे, चांगल्या संगतीतच राहावं लागणार आहे, चांगल्या सराउंडिंगमध्येच राहावं लागणार आहे. त्याच्यासाठी मात्र आपल्याला काही वेळेस सॅक्रिफायसुद्धा करावं लागेल, त्यागसुद्धा करावं लागणार आहे. सुरुवातीला तुम्हाला ब्लेम केलं जाईल की तुम्ही ज्या दिशेने जात आहेत, तुम्ही एकलकोंडे होत आहेत किंवा आयसोलेटेड होत आहेत, तुम्ही समाजात मिंगल होत नाही आहे किंवा काही गोष्टींमध्ये पार्टिसिपेट होत नाही आहे. पण त्याच्यासाठी मात्र तुम्हाला विदाऊट पेन नो गेन, जर तुम्हाला काहीतरी अचीव करावं लागणार आहे तर त्यासाठी मात्र थोडं आयसोलेटेड सुद्धा व्हावं लागणार आहे. कारण गर्दीत राहण्यापेक्षा गर्दीच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही काहीतरी करत असतात त्यावेळेस ती गर्दी ॲटोमॅटिक तुम्हाला फॉलो करत असते. हा सुद्धा थॉट प्रोव्होकिंगचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. याला मिंगलनेस असं सुद्धा म्हणतात. ग्रेट लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे 10,000 तास इतकं वर्कआउट करा की जेणेकरून तुम्हाला पुढचे 50,000 तास त्याच माइंडसेटने स्टेबल राहण्याची वेळ येणार आहे. म्हणजे तुम्ही ॲटो